राष्ट्रीय ज्ञानपीठाने सुरू केला अभिनव उपक्रम। जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव शहरामधील नावाजलेली तसेच पूर्ण राज्यात नावलौकिक मिळवलेली एकमेव शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद येथे नॅशनल सायन्स दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 27 फेब्रुवारी रोजी शनिवारी संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत टीम पिनाकाच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर पुढे काय व पर्यायी स्रोत याची उत्तर टीम पिनाका ने कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडली। टीम पिनाका ही NIMIMS डीम टू बी युनिव्हर्सिटी च्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा एक समूह असून त्यांनी शेलिको मॅरेथॉन च्या पिच द फ्यूचर या स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर पुरस्कार प्राप्त केला आहे। टीम पिनाका ही ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमता या विषयावर काम करीत आहे। ऊर्जा सेक्टर मध्ये पेट्रोल व डिझेलच्या अतिवापरातून होणाऱ्या प्रदूषणामुळे लोक त्रस्त झाले आहेत। पेट्रोल व डिझेलच्या मर्यादेत त्यामुळे पुढे भविष्यात काय हा प्रश्न निर्माण होणारच आहे। तसेच इंधनाच्या अतिरिक्त वापरामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वातावरणामध्ये झपाट्याने वाढत आहे, यामुळे पृथ्वीचे तापमान देखील दिवसेंदिवस वाढत आहे, यावर उपाय काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे। त्या संबंधित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना भविष्यात नवनवीन इंधन संबंधी काय स्रोत राहणार आहेत या सर्व प्रश्नांच्या उत्तराकरिता एकंदरीतच आपल्या विचारांना चालना देऊन प्रत्यक्ष कार्य प्रवृत्त करण्याकरिता या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी अनन्या सिंग निर्माण तर प्रकल्पाच्या तांत्रिक बाबीविषयी श्री अमित माळपांडे यांनी मार्गदर्शन केले। ऑनलाईन कार्यशाळे दरम्यान ऑनलाइन प्रश्नमंजुषा कार्यक्रम करून कुमारी कोमल मोटवाणी यांनी घेतला। तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शशांक एरी आणि भव्य देसाई यांनी केले। लॉकडाऊनच्या विपरीत परिस्थितीवर मात करीत विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ ही शाळा सदैव तत्पर आहे।